हेलो धन्यवाद प्रमोद जी शेडगे सर कुणाल जी दाते सर सामना जर अपन याठिका पाला तो पहा मिलते एक बाजून अपन पहार आहोत शिव प्रताप नंडोरे दुसर बाजून सनशाइन नंडोरे इंडियंस नंडोरे गावती दोन दिग्गज संघ आज आमने सामने याठिका पहा मिलते हैं देवियो दोनों संघान शुभेच्छा बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स पटका या ठिकाणी फसला अप्रतिम जेल सॉफ्ट डिसमिसल पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला फर्स्ट विकेट डाउन एवढीच आपण पाहिलं विकेटचं पतन झालं फलंदाजाला परतावं लागेल तंबू मध्ये अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाला एक चांगली क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत आहेत टीम मीटिंग कमी करा अजून देखील एक सामना आपल्याला खेळवायचा आहे तो सामना असेल शिवशक्ती कुडण विरुद्ध केळवा आर्यन्स देवपरी हा सामना आपल्याला काहीही करून परिपूर्ण करायचा याची नोंद घ्या आजचं शेड्यूल 10 सामन्यांचं ये आपल्याला परिपूर्ण करायचं आहे त्याकरता थोडंस स्पीड अप करा प्लीज जाऊया मैदानाच्या आत मध्ये नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आत मध्ये सिद्धेश हा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय दाखल होताना गोलंदाजी मार्क वरती मनीष यावेळेस भन्नाट भन्नाट वेग दर्शवताना पाहायला मिळतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने परंतु या ठिकाणी मात्र यश मिळत नाहीये मेहनत मात्र करावी लागेल परंतु म्हणतात ना कधी कधी मेहनत करून देखील जर यश मिळत नसेल तर मात्र आपला रस्ता बदला सिद्धांत नाही कारण की झाडे ही प्रतिवर्षी आपली पाने बदलतात मुळे नाही यावेळेस फुलटच चेंडू फटका चांगला आहे डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय फ्यू बाउंस ऍट 4 रन दोस्ती यारी हाय त्यांची भारी आहे तो जीवा भावाचा धन्यवाद षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते म्हणजे 4 पाचवा चेंडू यावेळेस क्लीन बोल्ट यावेळेस आपण पाहू शकाल अप्रतिम चेंडू होता परफेक्ट स्टंप टू स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाले आणि दुसरा फलंदाज सिद्धेश देखील तंबूत परतताना पाहायला मिळतोय 4 धावा करून तंबूत परतला सेकंड विकेट डाऊन धन्यवाद वेलकम बॅक आपण पाहत आहेत नंडोरी क्रिकेट क्लब प्रेझेंट शेषवंशे क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग विथ 24 आजचा दुसरा दिवस आणि सेकंड लास्ट मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल मॅच नंबर 9 90 सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय अप्रतिम क्रिकेट पहिल्या षटकातील या ठिकाणी शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये कुणाल हा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू आला षटक क्रमांक 1 संपला आणि फलक्यावरती आपण जर बघितला 4 धावा 2 गडी बाद तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा नंडोरे क्रिकेट क्लब प्रेझेंट भंडारी प्रीमियर लीग विथ 24
आयोजन केलाय हो अलग नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग हॅलो पहिले षटक आपण बघितलं ऍक्युरेट 5 मिनिटांचा अवधी या ठिकाणी घेतला गेला या पहिल्या षटकामध्ये 4:43 मिनिटांनी पहिला चेंडू पडला आणि तदनंतर 4:48 आतापर्यंत झाले अर्थात 5 मिनिटं या ठिकाणी डिसिप्लिन क्रिकेट हे आज या ठिकाणी आपण बघितलं फक्त क्रिकेट स्पर्धा नाही तर या स्पर्धेला लावण्यात आलेली शिस्त या ठिकाणी आपण पाहू शकाल षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आला गोलंदाजी मार्क वरती कौशल हा गोलंदाज आपण पाहू शकाल कौशल पाटील बॉलिंग ट्रॅक वर त्या ठिकाणी सज्ज होताना पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करताना एवढेच पहिला चेंडू आक्रमण केलं होतं पहिल्या चेंडूवरती परंतु कनेक्शन योग्य झालं नाही तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न दर्शवले होते परंतु चांगली फेकी पाहायला मिळाली आणि याच करता एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागलं या दोन फलंदाजांना फलक्यावरती 5 धावा या पाहायला मिळतील सामना आपण या ठिकाणी पाहतायत शिवप्रताप नंडोरे विरुद्ध सनसाई नंडोरे इंडियन्स हा सामना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 धावा षटक क्रमांक 2 मध्ये कौशल पाटील यांना आपण पाहिलं फलंदाजी मार्क वरती आपण यावेळेस पाहू शकाल बॅटर कुणाल पाटील जे चौथ्या क्रमांकावरती बिलॉंग करतायत बॅटिंग ऑर्डर नुसार फलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा कौशल पाटील यावेळेस परफेक्ट वाईड युअर क्लीन चेंडू पाहायला मिळाला चांगल्या टप्प्याची निवड या ठिकाणी करताना गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते योग्य लेंथ लाईनचा वापर केला आणि वाईड यॉर्कर लेंथला मात्र तोड नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहू शकाल यॉर्कर लेंथ वरती मात्र तोड कृष्ण लक्ष्मण सातपुटे ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट MS धोनी यांना आपण बघितलं कॅप्टन कूल ज्यांच्या माध्यमातून ICC तीनही किताब ज्यांनी मिळवले अर्थात हेलिकॉप्टर स्ट्रोक परंतु संतोष लाल यांनी मात्र त्यांना तो फटक्या मात्र शिकवला गेला MS धोनीचे परममित्र एक धाव जरूर मिळाली या चेंडूवरती फुल टच चेंडू होता आणि यावेळेस आपण बघितलं कव्हर रिजन मध्ये एक धाव एका धावेच्या माध्यमातून 6 धावा लागतील फलकावरती आपण जर बघितलं पहिल्या चेंडूवरती एक धाव तदनंतर चेंडूवाला निर्धाव आणि तदनंतर एक धाव 101 अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं या 3 चेंडू मागे चांगली रणनीती या ठिकाणी आखली जाते गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या माध्यमातून योग्य ती स्ट्रॅटेजी अप्लाय करणं योग्य त्या वेळी हे फारच आवश्यकता असते कारण की वेळ निघून गेल्यावर येथे हुकमाचे एकी देखील काही कामाचे राहत नाही आणि त्याकरता मात्र योग्य तो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाजी करताना पुन्हा कौशल पाटील यावेळेस थोडा साखूळ टप्प्याचा चेंडू होता हार्ड लेनचा वापर केला फटका चांगल्या रीतीने खेळला क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षकांच्या सेंटर पॉइंटने चेंडू जातोय सीमा पार भंडारी प्रीमियर लीगचा चौकार 4 दोस्ती यारी हाय त्यांची भारी आहे तो जीवा भावाचा धन्यवाद चौथ्या चेंडूवरती चौकार आला आणि धावफलकावरती 10 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात एकंदरीत 10 चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत आणि 10 धावा लागताना फलकावरती सनशाईन्स नंडोरे इंडियन्स या संघाचे पुनश्च गोलंदाज कौशल पाटील यांचे चेंडू पाहायला मिळेल डावखुरे फलंदाज यावेळी सोडवलंय चेंडूला चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि जातो या ठिकाणी डिस्टन्स कॅरी करत स्क्वेअर लेग मध्ये सीमा पार भंडारी प्रीमियर लीग षटकार 6 त्यावेळेस आपण पाहू शकाल पूर्णपणे आपले गिअर चेंज केलेत
या फलंदाजाने फलंदाज आपण पाहू शकाल ओपनिंग पेअर मधील बॅटर कल्पक पाटील या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागील चेंडूवरती चौकार आला आणि यावेळी षटकार आला, अर्थात आपले रंग रूप बदलले गेले आहेत या खेळपट्टीवरती. कारण की 10 चेंडूमध्ये फक्त 10 धावा होत्या, 22 धावांत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, परंतु 11वा चेंडू या ठिकाणी निघून गेला सीमा पार षटकारासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन धावा आपण पाहू शकाल फलक्यावरती सनशाईन अंडोरे इंडियन्स या संघाच्या. षटक क्रमांक 2 मधील हा अंतिम चेंडू, चला थोडीशी घाई करा प्लीज. अजून देखील एक सामना आपल्याला परिपूर्ण करायचा आहे शेड्यूलनुसार. आपण आजच्या दिवसामध्ये 10 सामने हे परिपूर्ण करायचे आहेत, त्याकरता थोडं सहकार्य करा. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 मधील गोलंदाज कौशल पाटील यांचा, समोर कल्पक पाटील. यावेळेस देखील अप्रतिम फटका, कडक 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 दे धडक बे धडक, कल्पक पाटील फलंदाजी करतोय एकदम कडक. षटकार 6. यावेळेस आपण पाहू शकाल सन्माननीय कुणालजी दाते सर रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ दिला आज संपूर्ण क्रिकेट प्रेक्षकांना आणि खेळाडूंना तुम्ही रिझवलं असे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इंडियन प्रीमियर लीगचे मराठी समालोचक, महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान कुणालजी दाते सर या ठिकाणी पाहायला मिळते रजा घेताना. अप्रतिम आवाज त्यांचा या ठिकाणी राहिला या स्पर्धेला, मात्र त्यांनी मात्र फुलवलं, आजचा दिवस मात्र गाजवला असे समालोचनाच्या क्षेत्रातील या ठिकाणी ज्यांनी असीम उंची गाठलेली आहे आपल्या करिअरमध्ये असे सर्वांचे लाडके कुणालजी दाते सर, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. धावत जर आपण बघितल्या तर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 22 धावा 22 रन या ठिकाणी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळते. त्यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न राहिला होता, क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस आपण पाहिला तर विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का, तर यस विकेट सॅक्रिफाईस केली जाते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावपळ होतोय गॉन. उडवून झोप आयोजन केलंय हो अलग, हे दम हाय नावाच नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग, हे दम हाय नावाच नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग, दम हाय नावाच नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग. धन्यवाद. धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 रन्स 22 धावा आतापर्यंत फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक इन वरती या ठिकाणी कल्पक पाटील, मॅन इन गोल्डन फॉर्म, ज्याने आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार लगावला गेलाय अशा ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दिग्गज फलंदाज पाहायला मिळत आहेत, चांगली कामगिरी या ठिकाणी करताना मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पवन सूद संघाच्या माध्यमातून कल्पक पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज 500 रुपयांचं पारितोषिक लागू करण्यात आलंय. पवन सूद संघाच्या माध्यमातून कल्पक पाटील यांना षटकारासाठी 500 रुपीज. धावांची गती आहे 22 धावा, पहिला चेंडू धावबाद, तदनंतर चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी पुष्पक. यावेळेस हा चेंडू मात्र पाहायला मिळाला, मिस व्हाईट बॉल पंत दर्शवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकदम व्हाईटच्या माध्यमातून मिळाले आणि 23 धावा या लागल्या फलक्यावरती. 23 हे स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलंय. अप्रतिम क्रिकेट आपण पाहू शकाल आजचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 9 वाच्या शेड्यूलनुसार आपण या ठिकाणी पाहत आहेत.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली, दोन चेंडू हे आतापर्यंत फेकले गेलेत, 28 धावा, त्याच्यामध्ये कल्पक पाटीलच्या बॅटमधून दोन षटकार आणि एक चौकार अशा पद्धतीने तो 17 धावसंख्येवरती खेळतोय. त्यापुढे चांगला चेंडू पाहायला मिळाला, योग्य लेंथ लाईनचा वापर केला होता फलंदाजाने, आणि याच करता आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये यश मिळालं गोलंदाज पुष्पकला. एक उंच पुरा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय, आपल्या उंचीचा जबरदस्त फायदा उचलतोय या षटकामध्ये, आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं कार्य या ठिकाणी करताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. षटक क्रमांक 3 मिडल ओव्हर आहे या ठिकाणी, मध्यम षटकामध्ये गोलंदाजी करताना पुष्पक हा गोलंदाज आपण पाहू शकाल. या षटकातील पुन्हा पुढील चेंडू पाहायला मिळतोय, रनिंग मध्ये थोडीशी गडबड झाली आणि या ठिकाणी डेड बॉल या ठिकाणी पंच दर्शवताना पाहायला मिळतात. कधी कधी एक रणनीती देखील आपण पाहतो, गोलंदाजाची सातत्य असते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. अशा रणनीती स्ट्रॅटेजीचा वापर करताना गोलंदाज मात्र माइंड मात्र रीड करतात फलंदाजांचा. त्यावेळेस बॅकफुटला गेला, टॅप करावं की फेळावं पूर्ण फटका, तत्पूर्वी मात्र जोखीम पत्करली एक धाव घेण्यासाठी आणि ती एक धाव परिपूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून 24 धावा पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी कल्पक पाटील या ठिकाणी वन मॅन आर्मी प्रमाणे या ठिकाणी फलंदाजी करतोय. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4, षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि 4 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय पुष्पक. यावेळी स्लोवर चेंडू पिक केलं होतं ऑन साइड मध्ये, लॉंग लॉंग अँड लॉंगेस्ट 6 ऑफ द डे, 6 धावांसाठी फेकून दिला या चेंडूला आणि 6 धावाने स्कोरबोर्ड फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचला ते म्हणजे 30 रन 30 धावा. कशी चुरीच्या बॅट मधून षटकार आला, पहिला चेंडू फेस करताना त्याने षटकार ठोठावला धावसंख्या 30 आकड्यावर. यावेळेस स्विंग अँड मेस हे दृश्य पाहायला मिळालं, निरुत्तर केल्या चेंडूवरती फलंदाजाला, परंतु दोन चेंडू त्याने फेस केले, 6 धाबा जमवल्या 300 स्ट्राईक रेटने, धावांची गती 30 धाबा. येथे 3 षटकांचा खेळ संपला. दोघांना देखील या ठिकाणी आपण पाहतायत पवन सूद या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 500 रुपयांचं पारितोषिक षटकारासाठी, ते म्हणजेच कल्पक पाटील आणि कशिश चुरी यांना पाहायला मिळतात षटकारासाठी 500 रुपये. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर आपण पाहू शकाल 10 सरासरीने 30 धावा जमवल्या गेल्या 3 गडी बाद. हॅलो, चला या ठिकाणी अजून एका शुभ सन्मानाकडे आपण वळूया, कारण ज्यांच्या माध्यमातून अगदी कालपासून आपण इनिंग ब्रेक म्हणा किंवा विकेट गेल्यानंतर, षटकार गेल्यानंतर, चौकार गेल्यानंतर एक सुंदर संगीत वाजवून अगदी आनंदमय वातावरण केलं जातं, आणि या आनंदमयी वातावरणामध्ये आनंददायी शुभेच्छा आणि आनंददायी सन्मान देऊन त्यांना सन्मानित करूया. यस डीजे विघ्नहर्ता डीजे यांचे प्रतिनिधी राकेशजी पाटील यांना सन्मानित केलं जाईल, यांच्या हस्ते सन्मानित केलं जाईल. राकेशजी पाटील यांच्या हस्ते डीजे मास्टर विघ्नहर्ता डीजे, अगदी सुमधुर संगीत ज्यांच्या माध्यमातून लावलं गेलं आणि आनंददायी वातावरण निर्माण झालं. यस धन्यवाद डीजे. तदनंतर आपण जिथे कमी तिथे मी असे जे व्यक्तित्व आहे, अगदी ग्राउंडचं काही काम असू दे किंवा आजूबाजूचं बाहेरचं कुठलंही काही काम असू दे, त्यांचा फक्त आवाज द्या, यस मी रेडी आहे, म्हणून मी आमंत्रित करतोय अब्दुल, या आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी होणे खूप महत्वाचं आहे. तारक मेहता म्हणून ज्यांची ओळख आहे अब्दुलचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. तारक मेहताचा या ठिकाणी सन्मान होते आणि पोपटलाल आतमध्ये खेळतायत, वा हा एक मनोरंजन आहे, एक आनंद आहे, संध्याकाळचं सत्र आहे, थोडस एक विरंगुळा व्हावा म्हणून या ठिकाणी बोललं जाते. वेल डन अब्दुल साहेब,
आपण अगदी खूप छान मोलाची कामगिरी ही भंडारी प्रीमियर लीग अगदी यशस्वी होण्यासाठी जिथे जिथे कमी तिथे तिथे तुम्ही अगदी आलात आणि वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आत मध्ये आमचे समालोचक सन्माननीय राहुल जी दानवा सर. थँक्यू व्हेरी मच कुडू सर. षड क्रमांक या ठिकाणी चौथ षटक या ठिकाणी पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच फलकावरती 31-31 धावा या पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना सनसाई नंडोरे इंडियन्सचा संघ. यावेळेस अप्रतिम रीतीचा फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रोक मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला डीपिक स्ट्रोक ओव्हर रिजन मध्ये. तरुया मात्र दोन धावा या चेंडूवरती परिपूर्ण केल्या. दोन धावेच्या माध्यमातून 33 धावा आतापर्यंत फलकावरती लागताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती आहेत निखिल राऊत जे गोलंदाजी करतायत षटक क्रमांक 4 मध्ये. षटकातील चेंडू फेकले जात आहेत ते म्हणजेच 3 ऑन स्ट्राईक. या ठिकाणी बॅटर आपण पाहू शकाल कल्पक पाटील या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाज आहे. यावेळेस पण अप्रतिम फटका खेळला गेला होता. चेंडू मात्र निघून गेला फाईन लेग मध्ये. घुटण्यावरती बॅलन्स केला आणि तदनंतर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागलं. फलक्यावरती 34 धावा या आतापर्यंत लागताना पाहायला मिळतात. यावेळेस कशी चोरी हा या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने यावेळेस मात्र फलंदाजी करेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला कारण की 4 चेंडू त्याने फेकले आणि 4 चेंडू मध्ये 4 धावा तो खर्च करतोय. पुढे येऊन अप्रतिम फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मिड विकेट मध्ये. चांगलं झालं क्षेत्ररक्षण अचूक आली फेकी आणि याच कारणास्तव आपण बघितलं एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 धावा हे लागले जात आहेत. षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले जात आहेत 5. आता शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत षटक क्रमांक 4 मधील. स्कोर कार्ड 35 35 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइड मध्ये मात्र दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकच धावा इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाला निखिल राऊत यांचा. अप्रतिम रीतीची गोलंदाजी राहिली. 6 धावा त्यांनी खर्च केला. 36 धावा या ठिकाणी लागल्या आणि 4 षटकानंतर आपण बघितलं तर वेळ जो या ठिकाणी घेतला गेला तो या ठिकाणी आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की तब्बल या ठिकाणी आपण बघितला ते म्हणजेच 22 मिनिटं घेतली गेली. 2 मिनिटांचा अवधी जास्त घेतला. अर्थात या ठिकाणी अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30th सर्कल बाहेर कमी राहील याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. वेळेनुसार आपण चालायचं आहे. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर मात्र एक क्षेत्ररक्षक कमी राहील आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. उडवून झोप आयोजन केलंय हो लगन. हे दम हाय नावाचं नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग. हे दम हाय नावाचं नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग. दम हाय नावाचं नंडोरे गावात भंडारी प्रीमियर लीग. पहिल्या इनिंग मधील या ठिकाणी आपण पाहणार आहोत 5वा आणि अंतिम षटक. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी कमी ठेवावं लागेल 30th सर्कल बाहेर. रूल्स अँड रेग्युलेशन या ठिकाणी तंतोतंत पालन या ठिकाणी पाहायला मिळतं. डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. अंतिम षटकामध्ये ओपनिंग पेअर मधील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कल्पक पाटील. चांगली भूमिका आतापर्यंत निभावलेली आहे आणि गोलंदाज आपण बघितला
पुष्पक राऊत यावेळेस आपण बघितलं तर फटका चांगल्या पद्धतीने मात्र खेळला गेला। तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एका जाईवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल या चेंडूवरती। अपरकट करण्याचा प्रयत्न होता, लेट कटच्या माध्यमातून कॉम्बिनेशन फटका पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये आपण पाहिलं चेंडू निघून गेला आणि त्याकरता मात्र एका जाईवरती सॅटिस्फाईड झाले। एका धावीच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं 37 रन। फलक्यावरती धावा लागताना पाहायला मिळते, आपण पाहू शकाल शिवप्रताप नंडोरे विरुद्ध सनसाई नंडोरे इंडियन्सचा सामना मैदानाच्या आतमध्ये, सेकंड लास्ट मॅच ऑफ द डे। त्यावेळेस पूर्णपणे आपली बोट रोल केली होती, बोट फिरवली चेंडूवरती, गतीमध्ये व्हेरिएशन केलं आणि फलंदाजाला बीट केलं। याच त्या ठिकाणी बाईटच्या माध्यमातून धाव मिळेल, या ठिकाणी आपण पाहू शकाल एक धाव मिळाली आणि एका धावीच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती। अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना हा गोलंदाज आपण पाहू शकाल, एक उंचपुरा गोलंदाज पुष्पक राऊत हा गोलंदाज पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय या अंतिम षटकामध्ये। पुन्हा समोर कल्पक पाटील, यावेळेस पुढे येण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा दर्शवताना आमचे पंच जतीन भुयाळ सर आणि एक धाव्या ठिकाणी मिळाली व्हाईटच्या माध्यमातून आणि एका धावीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 39 रन। फलक्यावरती या ठिकाणी आपण पाहू शकाल या धावा लागताना अंतिम षटक येथून मात्र 45 प्लस करण्याचा 50 प्लस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न निश्चित स्वरूपात करेल। स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, सरळ बॅटने खूप चांगली फलंदाजी, परंतु यावेळेस आपण जर बघितलं यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र यस्त्यांचा वेध घेऊन गेला आणि याच कारणास्तव मात्र परतावं लागेल। एक महत्वाच्या खेळीचा अंत झाला, कल्पक पाटील यांनी चांगली दुरा सांभाळली, चांगली फलंदाजी केली, परंतु यावेळेस यावं लागेल मैदानाच्या बाहेर, बिग विकेट डाऊन। संदीप पाटील गाजतय नाव जय जय कारणावाचा, हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा, हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा, हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा। संघिक धावसंख्या आपण बघितली तर 39 धावा आणि त्याच्यामध्ये 23 धाबेचं योगदान दिला, ते म्हणजेच कल्पक पाटील या फलंदाजाने अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी। 14 चेंडूमध्ये 23 धाबेची खेळी पाहायला मिळाली। नवीन फलंदाज दाखल झाला मुकेश चोरी, हा फलंदाज 6 क्रमांकावरती। यावेळेस देखील आपण पाहत आहेत संधी आहे, एखाद्याने जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता यष्टी रक्षकाने, तत्पूर्वी मिळाली एक धाव्या चेंडूवरती 40 धाबा लागल्या फलक्यावरती 4-0 ऑन स्कोर कार्ड। या षटकातील चेंडू फेकले जात आहेत अंतिम षटक आणि 4 चेंडू फेकले गेले, मागच्या चेंडूवरती मात्र मोठा धक्का बाद झाला। कल्पक पाटील स्विच हिटचा प्रयत्न केला होता परंतु म्हणतात ना, कधी कधी स्विच हिटचा फटका तुम्हाला अबाद करतो, कधी कधी बर्बाद देखील करतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं। पुन्हा गोलंदाज पुष्पक षटकातील 5वा चेंडू घेऊन गती पूर्णपणे कमी केली होती आणि यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, यावेळेस मात्र परतावं लागेल। कशिश देखील तंबू मध्ये परतला, आणखीन एक विकेटची भरणा, 5th विकेट डाऊन। पालघर जिल्ह्यात नंडोरे गावात डंका हाय त्यांच्या नावाचा, हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा, हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार। धन्यवाद, वेलकम बॅक। आपण पाहत आहेत नंडोरे क्रिकेट क्लब प्रेझेंट शिशुवंशे क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले, एक दिमागदार दर्जेदार सिस्टमॅटिक या ठिकाणी आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहू शकाल। आयोजकांची मात्र अप्रतिम रीतीने पाहायला मिळते मेहनत। या षटकातील चेंडू फेकले गेले, आमच्यापर्यंत आयुष्य माहिती शेअर करतात। 5 शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू या ठिकाणी पुन्हा हाताळावा लागेल का, यस व्हाईट बॉल, एक धाव मिळाले, एका धावीने 41 धावा। फलक्यावरती पाहायला मिळतायत प्रथम फलंदाजी करत असताना सनसाई नंडोरे इंडियन संघ, दुसऱ्या बाजूनं शिवप्रताप नंडोरे हा संघ पाहायला मिळतोय। अंतिम चेंडू आहे अंतिम षटकातील, फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय। यश
या वेळेस देखील चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन केलं, लेग ब्रेक चेंडू हाताळला आणि यावेळेस धावबाद होताना यश फलंदाज अंतिम चेंडू अप्रतिम रीतीने हाताळला आणि इकॉनॉमिकल षटक हे पाहायला मिळालं पुष्पक राऊतचं. इनिंग ब्रेक झाली, या ठिकाणी आपण पाहू शकाल धावांची गती लागली 41 आणि 42 धावेचं टार्गेट समोर. पुढील सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजेच शिवशक्ती कुडण विरुद्ध किळवा आर्यन्स देवपरी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या 41 आणि 42 धावेचं टार्गेट समोर. इनिंग ब्रेक झाले, चांगलं योगदान दिलं आपण बघितलं. ओपनिंग पेअर मध्ये प्रणय आणि कल्पक पाटील पहिला फलंदाज लवकर बाद झाला आणि त्यानंतर कल्पक पाटील काही कमालीची फलंदाजी केली. 14 चेंडू मध्ये 23 धावेची झंझावती खेळी. त्यानंतर आपण बघितलं उपयुक्त फलंदाजी केली, ते म्हणजेच कशिशच्या बॅट मधून एक षटकार आपण बघितला आणि अशा पद्धतीने आपण बघितला इनिंग ब्रेक होताना. 41 धावा आहेत पहिल्या इनिंग मध्ये आणि 42 धावेचं टार्गेट आहे समोर. जाऊया या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये. अल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय हो अलग. चला शिवशक्ती कुडण संघाचे संघनायक आणि केळवा आर्यन्स देवपरी संघाचे संघनायक आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी जॉईन होतील परिजी कोडूसर, एक आदर्श शिक्षक, एक अप्रतिम समालोचक, अप्रतिम सूत्रसंचालक, अप्रतिम जे मात्र कबड्डीच्या स्पर्धा देखील कव्हरअप करताना आपण पाहू शकाल. सर्व गुण संपन्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परिजी कोडूसर जॉईन होतील, जिथे आपण पाहणार आहोत शिवशक्ती कुडण विरुद्ध केळवा आर्यन्स देवपरी. हा सामना अंतिम सामना असेल. तर या ठिकाणी आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये वळणार आहोत, जिथे पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ सुप्रीमो सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर जेवण होतील. ओव्हर टू यू प्रमोदजी शेडगे सर. थँक यू व्हेरी मच राहुल धनवा यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेकरता सातत्याने. या अगोदर कुणालजी दाते सरांना ऐकलं, मराठी समालोचक. IPL एक अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व संदीप दादा प्रकाश पाटील जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समवेत नेहमीच संदीप दादा परदेशी यांना आपण पाहिलंय. आज निलयजी पाटील उपाध्यक्ष, रोहनजी पाटील उपाध्यक्ष आहेत, प्रशांतजी म्हात्रे सचिव, परेश पाटील सहसचिव, रितेश पाटील खजिनदार, कुणाल पाटील मीडिया प्रतिनिधी, सचिन पाटील प्रवक्ता, सागर पाटील सल्लागार आणि सदस्य जे आहेत सुजित पाटील, योगेश पाटील, समीर पाटील, राकेश पाटील, दर्शन पाटील, सचिन ठाकूर, रुपम पाटील, साहिल पाटील, योगेश सावंत आणि संपूर्ण भंडारी समाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक सामना रंगलाय आजच्या दिवसात. खेळपट्टी खऱ्या अर्थानं फलंदाज आणि गोलंदाजाला पोषकदायक खेळपट्टी आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच आज होताना पाहायला मिळत आहे 40-42. चला घाई करा, वेळ दौडू नका, जाऊया परेश कुडूसरांकडे. चला शिवशक्ती कुडण आणि केळवा आर्यन देवपारी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चला हॅलो, रन रेट समजेल का?
या दोन्ही टीमला काय करायचं आहे तदनंतर राहुल सर आपण जरा लेखाधिकारीची भूमिका आता जरा वटवायची आहे अगदी थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी रन रेट कळेल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला इथून जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे फिके पर्यंत चेंडूला उचलेपर्यंत दोन धावा जतीन बोया सरांकडून लेग बाईचा इशारा संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर तीन च्या घरात पोहोचली गेली तीन धावा षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये बॉल फेकून झालेत कल्पकचे तीन बॉल झालेले आहेत लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता जतीन भुया सरांकडून येतोय व्हाइट बॉलचा इशारा संध्याकाळचं सत्र आपण पाहतायत या स्पर्धेला जेपी पॅनल अर्थात जय पवार सर ग्रेट अंपायर आणि पूर्ण सर्व अंपायर्सला घेऊन चालणार असं व्यक्तिमत्व क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्या अनुषंगाने आज जेपी हे नाव प्रत्येकाच्या हृदयात ऑन साइडला शॉट अंपूल केला जातोय खूप सुंदर पद्धतीने वन बाउन्सने चेंडू निघून जाईल चार धावन करता कटआउट्सला सलामी देणार हा चौकार चार ए क्रिकेट खेळामची अनबन शान संदीप पाटील दादाचा पहिलाच मान पाटील दादाचा पहिलाच मान संदीप पाटील दादाचा पहिलाच मान संघाची धावसंख्या फलकावर आठ या धावसंख्येवर चार बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल तीन क्षेत्ररक्षक धावतायत आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली दोन धावा मिळाल्या या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते दहा या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते जवळजवळ पाच बॉलचा खेळ झालाय षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा विजयासाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट सेट केलं गेलंय ते 42 या धावसंख्येचं 42 रन्स टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या वेगेने निघून जातोय कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा अचूक टप्पा लेंथ अँड लाईन खूप महत्वाची भूमिका असते आणि तेच मात्र या ठिकाणी करत असताना आपण पाहतायत संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली शेषवंशी क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024 भंडारी समाजामध्ये आज खऱ्या अर्थानं जे क्रिकेट पॉवरफुल पाहायला मिळतं त्यांचं टॅलेंट वर काढण्यासाठी या स्पर्धेला आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय तर एक स्वप्न होतं की आपण समाजासाठी काहीतरी देणं असतो आणि अशा वेळेला आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाही तुम्ही कसे जगलात कशा परिस्थितीतून मात्र पुढे आलात याला फार महत्व असतं कारण म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये ते शून्यातून विश्व स्वतःची ओळख जी निर्माण केली ती संदीप दादा प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून आणि आज सर्वांना घेऊन चालणारा असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं म्हणतात ना शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसं गोड असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसे गोड असतात आणि तीच माणसे आपली असतात ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय संदीप दादा पाटील यांना मानाचा मुजरा समोरच रितेश पाटील यांना आपण पाहतायत संदीप दादा परदेशी भुकेची तमान बाळगताना हे संपूर्ण सदस्य आज खऱ्या अर्थानं क्रिकेटला ज्यांनी सजवलंय क्रिकेटसाठी मात्र ते नेहमीच भक्त राहिलेत आणि आज मात्र आपण पाहतायत या स्पर्धेला जे सुगीचे दिवस आलेत भंडारी प्रीमियर लीग समाज खऱ्या अर्थानं आज म्हणत असेल थँक्स संदीप दादा कारण तुमच्याचमुळे हे व्यासपीठ निर्माण झालंय या वेळेला फार वेगाने चेंडू होता विद इन सेकंदामध्ये चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला फार कठीण असतं अशा वेळेला जेव्हा तुम्ही फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखता त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन जजमेंट ही महत्वाची भूमिका असते
आणि इथे चांगले प्रयत्न केले होते. संघाची धावसंख्या 10 स्थिरावले. 42 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहतायत पुन्हा एकदा बॉल होता यार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय. वन बाउन्सने चेंडूला फील करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 11 जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2 षटक क्रमांक दुसरा आहे. 42 धावांचा पाठलाग करत असताना आज हे मैदान जर आपण पाहिलं तर एक महिन्याच्या अगोदर आला असतात तर डेफिनेटली या मैदानाचं एक वेगळंच तुम्हाला दृश्य पाहायला मिळालं असतं. परंतु काय काया पलट केला आणि खऱ्या अर्थानं 35-40 दिवस सातत्याने या मैदानात राब राब राबणं तर ते का तर आज या खेळाडूंसाठी आपण पाहतायत. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूने त्याची जाण ठेवणं हे सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे की आज स्पर्धा संपली म्हणून आपण संदीप दादा यांना विसरू नका. तर ज्या अनुषंगाने संदीप दादा हे नेहमीच तत्पर राहिले. संदीप दादा कोणतीही अपेक्षा करत नाहीत. फक्त आपण चांगलं क्रिकेट खेळा, चांगल्या पद्धतीने वागा, तुमचं माणुसकीचं नातं रोवा. या खूप गोष्टी मायने राखतात क्रिकेटच्या अनुषंगाने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. बॉल फेकून झाले ते 4. षडक क्रमांक जर आपण पाहिलं तर एकंदरीत दुसरा आहे. विजयासाठी 42 धावांचा पाठलाग करताना 29 धावांची आवश्यकता आहे. टॅलेंट लपलेलं असतं आणि ते टॅलेंट उभारण्यासाठी हे मंच उभारलंय. आज 2 दिवस झालं आपण टॅलेंट पाहिले खेळाडूंचं. कोणता संघ चॅम्पियन्स बनेल याकडे लक्ष असेल उद्याच्या दिवसात. संध्याकाळच्या सत्रात हेच ते सत्र असेल. पाहुण्यांची रेलचेल असेल. वेगवेगळे पाहुणे मंडळी या स्पर्धेला उपस्थित राहतील. त्यांचं स्वागत सन्मान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सुद्धा आपण केलं. त्यांनी कला कौशल्य दाखवलं. संघाची धावसंख्या फलकावर झालेली आहे ती 14 या धावसंख्येवर. साईटला सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये 15 धावा 7.50 ऍव्हरेजने आतापर्यंत आपण पाहतायत. म्हणजेच येणारे आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकताय 27 धावेचं लक्ष असेल. 18 बॉल आणि 27 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती लगेच युवा मैदानाच्या आतमध्ये. बॉल आणि 27 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एक सुंदर क्रीडानगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु यासाठी खूपच कष्ट घेतले ते आयोजक. नेहमीच पडद्याच्या पाठीमागे कलाकार जे राहिलेले आहेत ते आमचे लाडके आयोजक. संघाची धावसंख्या 15 जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. कल्पक आपल्या गोलंदाजी मार्कवर एक ऍज अ ऑलराऊंडर. चला टायमरच्या बाबतीत जरा थोडस टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा. 5:16 ला पहिला बॉल पडला होता. 10 मिनिटे लागलेत. थोडस टाइम कव्हर करा. टाइम अँड टाइट, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. खूप सुंदर पद्धतीने पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल. टिप मिडविकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 16. 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत 42 धावांचा पाठलाग करताना. कल्पक आपल्या गोलंदाजी मार्कवर विकेटच्या शोधामध्ये आहे. डॉट बॉल टाकण्याच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये. ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्यांनी सिंगल डबलला महत्व दिलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. जतीन बोया सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तयार.
25 धावेची आवश्यकता कल्पक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो। डावकुऱ्याने लो फुलटा चेंडू होता ऑन साइडला खेळला डीप मिड विकेटला व्हाट अ कॅच एक्सलेंट फील्डिंग फलंदाज बॅक टू द डगआउट बॅटर गॉन दोस्ती यारी है त्यांची भारी आहे तो जीवा भावाचा समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलाचा संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 17 वर जाऊन पोहोचली गेली 17 रन्स ऑन द बोर्ड 25 धावांचं लक्ष्य फक्त म्हणून चालणार नाहीये संध्याकाळचं 17 आहे खेळपट्टी थोडीशी दमट होते शांत राहते फलंदाजाला कधी कधी ती मदत करताना पाहायला मिळते आणि अशा वेळेला सिंगल डबल महत्वपूर्ण भूमिका असते परंतु इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत फसतायत आणि अंगलट येत असताना संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे 17 धावा दोन बॉलचा खेळ झालाय संघाची धाव संख्या 17 धावा पुन्हा एकदा बॉल तयार डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना ऑन साइडला मनसुबा बाळगला गेला होता चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रनआउटची संधी होती अगोदरच या वेळेला स्टंप जरूर रोवला होता तो मात्र या ठिकाणी काढला गेला होता संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 18 या धावसंख्येवर 42 धावांची जरूर लक्ष्य आणि त्यामध्ये 18 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत अठरा धावा फलकावर 18 रन्स पुन्हा एकदा बॉल तयार डावकुऱ्या हाताने ऑन साइडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला टक्कन आवाजाला अर्थातच स्वीट टायमिंग गोड आवाजात गोड षटकार 6 धावा हॅलो हॅलो धन्यवाद डीजे रन रेट मी पूल बी चा आपल्या समोर मांडतोय फर्स्ट रँक वरती आहे केळवा आर्यन देवपरी पॉइंट आहे 4 आणि नेट रन रेट आहे 2.49 तदनंतर एचडी टायगर्स पॉइंट आहे 4 आणि रन रेट आहे 2.28 शिवप्रताप नंडोरे सॉरी 0.28 एचडी टायगर 0.28 4 पॉइंट शिवप्रताप नंडोरे तिसऱ्या क्रमांकावरती आहे 4 पॉइंट आहेत आणि रन रेट आहे -0.19 सनसाई नंडोरे इंडियन्स 2 पॉइंट आहेत रन रेट आहे -0.38 आणि शिवशक्ती कुडन 2 पॉइंट आहेत रन रेट आहेत -2.09 म्हणजे अव्वल स्थानावरती आता आहे केळवा आर्यन्स देवपरी चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया केळवा आर्यन देवपरी वर्सेस शिवशक्ती कुडन संघाची धावसंख्या 24 झाले विजयासाठी 18 धावेची आवश्यकता आहे येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 19 बॉल आणि विजयासाठी 18 धावेची आवश्यकता जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 13 बॉल आहेत मस्त 13 बॉल आणि विजयासाठी लक्षात असू द्या 18 धावा सामना बॅलेन्सिंग आहे इथून कौशल पाटील सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो एक हार्ड हिटर बॅटर गेल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केली होती मिस्टर KPL म्हणून ज्यांना ओळखलं जातं समीर पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत तर त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम
वेलकम वेलकम संघाची धाव संख्या फलकावर 24 वर जाऊन पोहोचली गेली 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत 12 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे जाऊया परेश कुडू सरांकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स त्या ठिकाणी बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावेची आवश्यकता आहे म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला इथे थांबायचं नाहीये रडायचं नाही तर लढायचं मोडेन पण वाकणार नाही ही मात्र वृत्ती आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो तर फाइट करा 12 बॉल विजयासाठी 18 धावेची आवश्यकता आहे सुपर मॅच पैसा वसूल मॅच चला स्पीड अप करा जरा गेम प्लीज हॅलो चला केळवा आर्यन देवपरे आणि शिवशक्ती कुडण दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे निर्णय या ठिकाणी झालेला आहे मॅच विल बी गोइंग ऑन कोणता संघ या वेळेला वर्चस्व गाजवेल खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बॉल तयार ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं एकदा वर्जित केली जाईल दुसऱ्या चला या ठिकाणी नाणेफेकीचा जस्ट अ मिनिट मी थोडंसं थांबवते समालोचन कक्षाला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होते केळवा आर्यन देवपरी वर्सेस शिवशक्ती कुडण दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा असतील यानंतरचा सामना साधला जाईल या ठिकाणी कॉल दिला जातोय शिवशक्ती कुडण विल बी कॉल सिल्वर आणि गोल्ड फक्त एवढं बोलायचं आपल्याला बीपीएल या ठिकाणी कॉल केला जातोय यस बीपीएल शिवशक्ती कुडण या ठिकाणी टॉस जिंकतोय आणि आपला निर्णय या ठिकाणी लगेच कळवायचा आहे आम्ही क्षेत्ररक्षण घेतात शिवशक्ती कुडण यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे संध्याकाळचं सत्र आहे प्रथम तर क्षेत्ररक्षण घेतो परंतु तुम्ही मॅनेजमेंटने थोडी लक्ष ठेवा संध्याकाळ वेळ आहे जरा मॅच जरा फास्ट करा कारण की समोरची टीम मजेच आहे पण परंतु ते टाइमपास करतील याच्यावर जरा लक्ष ठेवा नक्कीच टाइमपास होणार नाहीये कारण यासाठी आपल्याला वेळेमध्ये बांधून ठेवलं जाईल नक्कीच आपलं टाइम मात्र या ठिकाणी चालू राहील ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम दोन्ही टीमसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि मान्यवरांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स प्रमोदजी शेडगे सर जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड या वेळेला दाखवलं कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम होतं जर हा जेल टिपला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली असती काय प्रयत्न केले होते संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 26 वर जाऊन पोहोचली गेली 16 धावेचं अजून सुद्धा लक्ष आहे सामना रंगतदार एकंदरीत आपण पाहत आहेत बॉल आहे तुमच्याकडे 10 बॉल आणि 16 धावा व्हॉट अ मॅच स्पर्धा आहे मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आदरणीय सन्माननीय संदीप दादा प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा अतिशय सुंदर मेहनत या स्पर्धेला संपूर्ण टीम मॅनेजमेंटने घेतली प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही खूप चांगले गोलंदाजी राहिले यश राऊत कालच्या दिवसामध्ये सुद्धा याच गोलंदाजाने प्रभावित केलं होतं तुमचं सातत्य खूप महत्वाची भूमिका असते परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने शिकवलंय पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कौशल पाटील त्या ठिकाणी डेंजर एंड कडे होते टार्गेट होतं यष्टी रक्षकाचा लेग बायचा इशारा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते जाऊन पोहोचते फलकावर 27 धावा खूप चांगली लेंथ अँड लाईन सहित यश राऊत गोलंदाजी करताना म्हणजेच लेंथ अँड लाईनचा राजा
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर। विजयासाठी 15 धावीची आवश्यकता आहे। आपल्याला आपण पाहतात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, खूप सुंदर पद्धतीने आपण पाहत आहात। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर संघाची धावसंख्या 27, विजयासाठी 15, 7 चेंडू 14 धावा। सात चेंडू आणि 14 धावा। उंच प्रहार केला जातोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि या ठिकाणी काय केलं जाते, कॅच ड्रॉप होतोय। तत्पूर्वी मात्र धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातात, एक धाव मात्र पूर्ण केली जाते। एका धाव्याने मात्र स्कोर बोर्ड पुढे जाताना 29। आता शेवटचं आणि निर्णायक षटक, 6 चेंडू आणि धावा हव्यात 13। चला घाई करा, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज। एक क्षेत्ररक्षक तुम्हाला मात्र आतमध्ये आणावा लागेल, याची दखल घ्यायची, कारण 5:16:23 झालेली आहेत आणि त्याकरता आपण पाहताय एक क्षेत्ररक्षक तुम्हाला कंपल्सरी 30-yard सर्कल मध्ये आणावाच लागेल, याची दखल घ्या। चला टीम मीटिंग करू नका जास्तीत जास्त। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत अतिशय सुंदर आणि शानदार क्रिकेट खेळलं जातोय। या स्पर्धेची चर्चा चर्चा आणि फक्त चर्चा, आणि या स्पर्धेने आपल्याला सर्वांना वेड लावलंय। शिवप्रताप नंडोरे संघ पाठलाग करत असताना आतापर्यंत नामुष्की उडवले गेले, 6 बॉल आणि 13 धावीची आवश्यकता आहे। काय सामना होता, कुठे आला कुठे, हे आहे क्रिकेट। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला सातत्याची खूप गरज असते, सरावाची गरज असते, नोकरी धंदा सांभाळून, आपला व्यवसाय सांभाळून, शालेय जीवनामधील अभ्यास करून मात्र हा छंद जोपासावा लागतो, कारण आता क्रिकेट फार पुढे गेलंय, सुगीचे दिवस आलेत। ISPL आपण पाहिली आणि ISPL ला पाहून आता प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटर म्हणेल की मला सुद्धा तसं बनायचंय, परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट आणि प्रचंड मेहनत आणि घाम गाळावा लागणार आहे। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 29 वर जाऊन पोहोचली गेली, 6 बॉल आणि 13 धावा। खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं। गेल्या मॅच मध्ये महेश राऊत गुरुला मात्र मिळाली मॅन ऑफ द मॅच, त्याने ऋतिकला दिली, म्हणजे हे डेडिकेट केलं आणि खऱ्या अर्थानं आज ऋतिकचे हुप्स वाढवले। प्रीत पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून मॅचचा आनंद भरपूर मोठ्या प्रमाणात आज घेतला। संघाची धावसंख्या फलकावर 29, 6-13 समीकरण, कोणता संघ मात्र पुढे जाईल। निलेश पाटीलचा पहिलाच बॉल, यावेळेला व्हाइट बॉलच्या इशाराने पहिल्याच बॉलवर अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली, 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावीची आवश्यकता आहे। 6-12 समीकरण। पुन्हा एकदा बॉलर गोलंदाजी मार्क वर निलेश पाटील, एक जुने जाणते खेळाडू। ऑन साइड ला खूप चांगला फटका, मनगडाचा वापर आणि निलेश पाटील एक वाईट आल्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना टायगर अभी जिंदा आहे। वेलकम बॅक। 5 चेंडू आणि 12 धावा। चला टीम मीटिंग करू नका, सेलिब्रेशन करू नका, मॅच संपल्यानंतर जे काही करायचं ते बिंदास बाउंड्री लाईनच्या बाहेर येऊन तुम्ही टीम मीटिंग करा, जल्लोष करा, उत्साह निर्माण करा। 5 चेंडू 12 धावा, विकेट हॅट्रिक साध्य केली तर आदरणीय विजयजी तरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज, आणि जर निलेश पाटील यांच्या गोलंदाजीवर जर षटकार मारला तर 200 रुपयांचं कॅश प्राईज, म्हणजे टार्गेट आणि चॅलेंज। यावेळेला आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 30।
या वेला जबरदस्त टक्कन आवाजाला साहिल पाटीलच्या बॅट मधून काय क्लास क्वालिटी दर्जाचा भंडारी प्रीमियर लीग षटकार। संघाची धाव संख्या 36 विजयासाठी 6 धावेची आवश्यकता। षटकार आल्यानंतर खळबळ या ठिकाणी चर्चा आपल्याला पाहायला मिळते। 6 धावेची एकंदरीत आपण पाहतात आतापर्यंत गरज आहे। बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉल आणि 6 धावा, काय सामना रंगलाय। या ठिकाणी मी साहिल पाटीलचं कौतुक करेन, चला टीम मीटिंग करू नका। याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे। साहिल पाटील 5व्या क्रमांकावर आला, जडून काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय, काय फटका खेळला होता। पुन्हा एकदा मात्र कमबॅक केलंय निलेश पाटील यांनी, सांगितलं षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ते अनुभव आहेत। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय शीतावरून भाताची ओळख होते हे आपण सातत्याने पाहिलंय, म्हणजेच ओल्ड इज गोल्ड। निलेश पाटील संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 36 धावा, बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आहे, 3 बॉल 6 धावा। पुन्हा एकदा बॉल होतोय यार, ऑन साइडला खेळला गेलाय, खूप चांगला फटका तर आहे, गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला वळवलं। डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, डीप बॅकवर्ड स्कोर लेग लाईल, तत्पूर्वी फेकेल, 2 धावा येत आहेत। संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 38 धावा, हृदयाची ठोके वाढली जात आहेत। एका साईडला संघ जर आपण पाहिला तर बॅटिंग करणारा संघ शिवप्रताप नंडोरे, सन साई नंडोरे इंडियास, अप्रतिम त्याच्या अगेन्स्ट। आता बॉल आहेत 2 बॉल मध्ये विजयासाठी 4, काय घडेल। जर टाय झाली तरी सुद्धा शिवप्रताप नंडोरे टीम ही क्वालिफाय होणार ते मात्र शंका नाहीये। आणि सनसाई नंडोरे इंडियन संघाला जिंकायचंच आहे, डू ऑर डाय। आणि इतर मात्र जे संघ आहेत ते व्हेंटिलेटर वर आहेत, इथून मात्र आपण पाहताय जबरदस्त सामना। ऑन साइडला खेळायचा होता परंतु ऑफ साइडला खेळलं आणि इथे व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच। एक बॉल आणि एक बॉल मध्ये विजयासाठी 4 धावेची आवश्यकता। ओ माय गॉड, हे प्रभू। एक चेंडू आणि 4 धावा, सामना जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा द्या। टाळ्यांच्या गजरात आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। एक चेंडू आणि 4 धावा, मनीष ठाकूर बॅटर मैदानाच्या आतमध्ये। सनसाई नंडोरी टीम एका साईडला पाहायला मिळते, पुन्हा एकदा बॉल होतोय यार। यावेळेला पाहिलं अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे, आता हृदयाची ठोके वाढले जात आहेत, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर। व्हाईट बॉल येत असताना आता संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर 39, विजयासाठी 3 धावेची आवश्यकता। एक बॉल आणि 3 धावा, काय सामना रंगतदार स्थितीमध्ये। व्हायचंय सनसाई नंडोरे इंडियन्स टीम कितपर्यंत मजल मारेल, डू ऑर डाय हा सामना पाहायला मिळतो। 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे, म्हणजेच काय तर 12 महिने 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजे 1 वर्ष। यंदाचं 366 दिवसांचं 1 वर्ष झालं, कारण 29 फेब्रुवारीचा दिवस 4 वर्षांनी येतो, म्हणजे ज्याचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला त्याला 4 वर्ष वाट पाहावी लागतात।
एक चेंडू आणि तीन धावा, टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या एकदा, एक बॉल तीन, दोन्ही संघांना देवी हार्दिक शुभेच्छा। वन बॉल रिमेनिंग एंड थ्री रन्स रिक्वायर्ड टू विन, दोन धावा आल्या तर शिव प्रताप नंडोरे टीम क्वालिफाय होईल, इथून जिंकायचंच आहे। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना हृदयाची ठोके वाढली जात आहेत। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो। फाइट करा, एक बॉल तीन, काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय। निलेश पाटील यावेळेला ऑन साइडला, कौशल पाटीलच्या बॅट मधून यासाठीच केला होता अट्टाहास, आणि काय जबरदस्त अप्रतिम, ग्रेट ग्रेट ग्रेट। चला चला लगेच आपण बाहेर या, सेलिब्रेशन करा, शेक हँड करायला विसरू नका। दोन्ही संघ आपण एकाच समाजाचे आहोत, मैत्रीपूर्ण संबंध जपले पाहिजेत। क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम, काय फटका खेळला कौशल पाटील। चला स्पीड स्पीड अप करा, जरा गेम स्पीड अप करा, वेळ दौडू नका प्लीज। खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त सामना आपण पाहू शकलात, एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून। ऑल इज वेल, मॅन ऑफ द मॅच कौशल पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। कौशल या परीश कुडू सर त्या ठिकाणी ओपिनियन घेतील, कॉंग्रॅच्युलेशन